चिमलखेडे तालुका अकलकुवा जिल्हा नंदुरबार सरदार सरोवर विस्थापितांचं गाव जुगला वेसा पाडवी यांच्या खात्याची जमीन 1994 सालीच बुडून गेली परंतु आजपर्यंत शासनाने त्यांचं पुनर्वसन केलं नाही. जेव्हा आम्ही याची माहिती काढली तेव्हा यांचं कागदोपत्री पुनर्वसन झाल्याचं दिसलं परंतु जुगला वेसा पाडवी यांना माहीत नाही की जमीन कुठे दिली. जेव्हा आम्ही याची माहिती काढली तर देवमोगरा नगर येथील सर्वे नंबर 60 येथे जुगला वेसा पाडवींसारखेच 8 जणांना गायरांची जमीन दिली. तिथे जमीन कसा येणार नाही, तिथे ढोरं चरतात अशी जमीन 8 जणांना दिली. तुला जमीन दिली का शासनाने? आणि तुला कागदपत्र जमीन तर देवमोगरा नगर मध्ये दिलेली आहे. हा ते माने गोमर मुळा कोण देखो आंबाथोडी कोण देवमोगरा ना देखी मी मातारा अन पुनर्वसन आंबली मना पालू गई आहे मान देखाडी ना कोण नाही. पण जमीन कुठं मिळाली पाहिजे? मिळून देऊ देतो हजार जागूचा कमी आहे तो नाही अरु कुठे पण जमीन दिली तयार आहे पण चांगली जमीन मिळाली पाहिजे. चांगली ती देऊ जी काम धंदा काय करता? कामून ना माझा काय खेळ खेती खेळता हा ना दर जर पाकवत पाच मजुरी करतीस खाता. कुठे जाता मजुरीला? सुग्रम कारखान्यामध्ये जाणं पडत नाही ना. पोर जात पहिलं जात ना म्हणून म्हाताऱ्यांना म्हणती म्हाताऱ्याला नाही जमत. त्यांचं 1994 घरे बुडून गेले त्यांचं पुनर्वसन नाही झालं त्यामुळे घर पण बुडून गेलं खायला काहीच नव्हतं. आणि सिमलखेडी येऊन त्यांनी 2-3 वर्षे गुरे सारले असं त्यांनी गुरे सारून मग जीवन भागवलं मग त्यांचं स्वतःची अतिक्रमण जागा काढली आणि ते राहिले. आता पण त्यांचं पुनर्वसन झालं नाही. मी माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी विनंती करतो की माझ्या समुदायाचे न्यायपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी माननीय उपजिल्हाधिकारी श्री विनय गोसावी सरदार सरोवर प्रकल्प कार्यालय तळोदा यांना फोन करून दबाव आणावा. त्यांचा फोन नंबर आहे 0-25-67-232-115. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय चिमलखेडी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातून इंडिया अनर्टसाठी.